आपण सलामी देऊया। धर्मवीर आनंदिगे साहेबांनी सुरू केलेली ही दहीहंडी आपल्या सगळ्यांचे लाडके नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अशी पुढे उत्साहात करत होता तो क्षण आज या ठिकाणी आलेला आहे। आज माता की भारत माता की वन दे छत्रपति शिवाजी महाराज की भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी बोल सिया बलराम चंद्र की सत हनुमान की पापति महादेव की भोज भाई सुब संतन की सनातन हिंदू धर्म की गो माता की भारत माता की भारत माता की भारत माता की। धर्मवीर अपना उठेगी या ठिकाणी नमन करत ऐतिहासिक मीत चौकामध्ये या दही हंडी करता मंचावर उपस्थित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी प्रवीण दरेकर जी संजय केळकर जी निरंजन डावखरे जी प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी जी संदीप लेले जी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी नरेश मस्के जी अरे उपस्थित सर्व माझ्या गोविंदा भगिनी आणि बंधूंनो आता महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर कसं खुलं खुलं वाटतंय ना खुलं वाटतंय ना। आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी काय सांगितलं गोविंदा जोरात गोविंदा गणपती नवरात्री शिवजयंती सगळं कसं आता कुठलंही बंधन नाही आता जोरात या ठिकाणी आपल्याला सगळे सण साजरे करता येणार आहेत। आणि काल मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही एक निर्णय घेतला आता तुम्ही कोणीही केवळ गोविंदा नाही तुम्ही सगळे साहसी खेळाडू आता सगळे साहसी खेळाडू आणि दहीहंडी हा साहसी खेळ करण्याचा निर्णय घेतलाय। आणि दुर्दैवानं कोणाला लागलं काही झालं तर 10 लाख रुपयाचं कवच हे देखील प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी जी संदीप लेले जी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी नरेश मस्के जी आणि उपस्थित आहे मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि या ऐतिहासिक टेंभी चौकामध्ये ज्या ठिकाणी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेजींनी ही परंपरा सुरू केली आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी ही परंपरा समृद्ध केली या परंपरेमध्ये मलाही येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी खास करून आमच्या टेलिव्हिजन मित्रमंडळाचे मार्गदर्शक आणि ठाण्याचे सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करण्याकरता त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणारे देवेंद्रराव फडणवीस साहेब यांचं जोरदार तालीने स्वागत करा। आणि टेलिव्हिजन मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेमंत पवार आणि सुधीर कोकाटे आम्ही सर्वजण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो।
यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो।